भेट द्या marathimandali.in या वेबसाइटला। माझा पक्ष आहे आणि कोणी म्हणेल हे माझ्या बापाचा पक्ष आहे। पंकजा मुंडे सध्या दिल्लीत आहेत, कालच त्यांनी दिल्ली गाठली आहे। प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांचं राजीनामा सत्र सध्या सुरू आहे आणि अशातच पंकजा मुंडे यांनी दिल्ली गाठली आहे। यावेळी त्यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाग देखील घेतला आहे। त्यानंतर पक्षाध्यक्ष JP नड्डा यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे। यावेळी सर्व राष्ट्रीय सचिव आणि JP नड्डा देखील उपस्थित होते। आता उद्या म्हणजे मंगळवारी पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत आणि तेव्हा ते नेमक्या काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। पंकजाताई मुंडे असो, प्रीतमताई मुंडे असो किंवा एकूणच मुंडे परिवारावर भाजपकडून सतत अन्याय केला जातो आणि असा इशारा देत आता हा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देत मुंडे समर्थकांकडून राजीनामा देणं सुरू झालं होतं आणि ते राजीनामा सत्र अद्याप थांबलेलं नाही आहे। अशातच पंकजा मुंडे इतर पक्षांमध्ये प्रवेश करतील का, शिवसेनेमध्ये प्रवेश करतील का, अशा चर्चांना देखील उधाण आलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या भेटीगाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे मंगळवारी मुंबईमध्ये परतणार आहेत आणि मुंबईमध्ये ते आपल्या नाराज जे समर्थक आहेत त्यांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते नेमके काय भूमिका मांडतात हे पाहण्यासारखं असणार आहे। असे संबंधित अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।